मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निवडणूक रिंगणात असल्यामुळे 21 मे रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीजवळ सगळ्यांचंच लक्ष लागलंय. मुख्यमंत्री रिंगणात असल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांची भूमिका आहे. यासाठी महाविकास आघाडीने 5 जागा घ्याव्यात आणि भाजपला 4 जागा द्याव्यात अशी चर्चा आहे. महाविकास आघाडीकडे येणाऱ्या 5 जागांपैकी 2 जागा शिवसेनेला, 2 जागा राष्ट्रवादीला आणि 1 जागा काँग्रेसला असं वाटप असेल. मात्र काँग्रेसला हे मान्य नाही आणि काँग्रेसला 2 जागा जास्त हव्यात. महाविकास आघाडीकडे असलेलं संख्याबळ पाहता महाविकास आघाडीच्या 6 जागा या निवडून येऊ शकतात. मग भाजपला 1 जागा जादा का द्यायची अशी काँग्रेसची भूमिका आहे. मात्र निवडणूक प्रत्यक्षात झाली तर लहान पक्ष आणि अपक्ष आमदारांचा भाव नक्कीच वधारणार आहे. भाजपला 1 जागा जादा देण्यास काँग्रेसचा विरोध आहे. 6 जागा लढवण्याबाबत काँग्रेस ठाम असून 21 मे रोजी विधान परिषदेची निवडणूक होते आणि त्यासाठी लहान पक्ष आणि अपक्षांचा भाव आता वधारणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. निवडणूक प्रत्यक्षात झाली तर लहान पक्ष आणि अपक्ष आमदारांचा भाव वधारेल अशीच सध्याची स्थिती आहे. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून. दीपक, ही निवडणूक खरं तर बिनविरोध होण्यासाठी बरेच प्रयत्न सुरू आहेत. महाविकास आघाडीचं नेमकं गणित कसं असणार आहे दीपक? शैलजा, प्रामुख्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी असाच प्रयत्न असणार आहे. प्रामुख्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा हा प्रयत्न बिनविरोध करण्याचा होता. मात्र यासाठी भाजपला 1 जागा देण्याचा महाविकास आघाडीचा प्रस्ताव काँग्रेसला मान्य नाहीये. काँग्रेसचं म्हणणं आहे की महाविकास आघाडीकडे 6 जागा निवडून येणं एवढं संख्याबळ आहे, त्यामुळे आपण जादा जागा भाजपला देऊ नये. आता महाविकास आघाडीचं आपण संख्याबळ बघितलं तर शिवसेनेचे 54, काँग्रेसचे 44 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 54. शिवसेना 56, राष्ट्रवादी 54 आणि काँग्रेस 44 असं 154 संख्याबळ या 3 पक्षांचं आहे. तर लहान पक्ष म्हणजे स्वाभिमानी असेल, समाजवादी पार्टी असेल, बहुजन विकास पक्ष असेल, क्रांतिकारी शेतकरी पक्ष असेल आणि 7 अपक्ष असं मिळून 17 इतर लहान मोठ्या पक्षांचा आणि अपक्षांचं पाठबळ महाविकास आघाडीला आहे. आणि हा आकडा महाविकास आघाडीचा 171 पर्यंत जातो. आपण मताचा कोटा बघितला तर 1 उमेदवार निवडण्यासाठी 29 मतांचा कोटा आहे, त्यामुळे महाविकास आघाडीचे 6 उमेदवार निवडून येण्यासाठी त्यांना 174 मतांची गरज आहे. आणि महाविकास आघाडीकडे प्रत्यक्ष 171 मत आहेत, म्हणजे 3 मतं जी आहेत ते महाविकास आघाडीला कमी पडत आहेत. आणि महाविकास आघाडीचा विशेषतः काँग्रेसचा दावा आहे ही 3 मतं आपण कुठूनही मिळवू शकतो. त्याच्यासाठी जे तटस्थ पक्ष आहेत त्याच्यात MIMचे 2 आमदार आहेत, मनसेचा 1 आमदार आहे आणि माकपचा 1 आमदार आहे, असे 4 आमदार हे तटस्थ आहेत. तर हे तटस्थ आमदारांना आपल्याकडे खेचता येईल. त्याचबरोबर भाजप बरोबर जे अपक्ष आहेत त्यांनाही आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला जाईल, कारण सत्ता आपल्याकडे आहे असा साधारणतः काँग्रेसचा दावा आहे. त्यामुळेच काँग्रेसच्या दाव्यानुसार 171 मतं आपल्याकडे आहेत, 3 मतं आपण इतर ठिकाणावरून मिळवू शकतो आणि त्यामुळे आपण ही 6वी जागा जिंकून येऊ शकतो. त्यामुळे 6वी जागा जी आहे ती काँग्रेसला द्यावी, भाजपला जादा जागा देऊ नये अशी काँग्रेसची भूमिका आहे. त्यामुळे काँग्रेसचा आग्रह आहे की प्रत्यक्ष 6 जागा महाविकास आघाडीने लढवाव्या, मग त्याच्यासाठी निवडणूक झाली तरी चालेल. दीपक, महाविकास आघाडीची गणित आपण बघितली, त्याचप्रमाणे काँग्रेसची भूमिका सुद्धा आपण पाहिली. भाजपचं नेमकं गणित कसं असणार आहे? शैलजा, भाजपची भूमिका, आम्हाला जर 4 जागा मिळाल्या तर आम्ही ही निवडणूक बिनविरोध करायला तयार आहे. पण काँग्रेसनं ज्या पद्धतीने आग्रह धरलेला आहे की 6 जागा महाविकास आघाडीने घ्यावा, त्यामुळे 4 जागा भाजपला जाणार नाहीत. भाजपला 3 जागा येतील आणि भाजप 3 जागावर मान्य होणार नाही अशी सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळे भाजप सुद्धा निवडणूक रिंगणात उतरेल. भाजपचं गणित आहे, भाजपकडे 105 स्वतःचे आमदार आहेत आणि 8 अपक्षांचा भाजपला पाठिंबा आहे, म्हणजे 113 मतं भाजपकडे आहेत. आणि भाजपला आपला 4था उमेदवार निवडून आणायचा असेल, म्हणजे 4ही उमेदवार निवडून आणायचे असतील तर भाजपला 116 मतांची गरज आहे आणि 113 मतं भाजपकडे आहेत, म्हणजे भाजपला सुद्धा 3 मतं कमी पडत आहेत महाविकास आघाडीप्रमाणे जादा उमेदवार निवडून आणण्यासाठी. आणि ही 3 मतं तटस्थ पक्ष आहेत किंवा अपक्ष जे सत्तेबरोबर आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आघाडीबरोबर आहेत, त्या पक्षांना फोडण्याचा प्रयत्न भाजपकडनं होऊ शकतो. त्यामुळे भाजपकडनं सुद्धा 4थी जागा आपण विजयी होऊ असा दावा केला जातो आणि त्याच्यासाठीच आग्रह आहे की भाजप सुद्धा 4 जागा घेणार आहे आणि त्यामुळे इथे बिनविरोध निवडणूक होण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाहीये. महाविकास आघाडीने अद्याप भाजपबरोबर या संदर्भात बोलणी सुरू केली नाही, कदाचित भाजपबरोबर चर्चा सुरू झाल्यानंतर भाजपची भूमिका काय असणार आहे त्याच्यावर ही निवडणूक बिनविरोध होणार की नाही हे स्पष्ट होईल. शहराच्या प्रामुख्याने 2 पक्षांची भूमिका आता इथे महत्वाची ठरणार आहे. एकतर भाजपने 4थ्या जागेवरचा दावा सोडला तर ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते आणि काँग्रेसने
जर पाचवी जागा पाच जागाच महाविकास आघाडीने घेतल्या आणि सहावी जागा जी घ्यायचं म्हणतंय काँग्रेस तर सहाव्या जागेवरचा अधिकार जर काँग्रेसने सोडला तर भाजपला चार जागा जातील आणि निवडणूक बिनविरोध होईल. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसची भूमिका काय असणार आहे त्याच्यावर या निवडणुकीत प्रत्यक्ष मतदान होणार की ही निवडणूक बिनविरोध होणार हे अवलंबून आहे. शैलजा नक्कीच दीपक या संदर्भातील अधिक अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून जाणून घेणारच आहोत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.